घाबरून पलायनाचा मार्ग आता निवडलेला आहे त्यांनी पोलिसांचं संरक्षण घेऊन. शिवसैनिक हा नेहमीच कायद्याचं पालन पोलीस स्टेशनला जा. हा पूर्ण महाराष्ट्र पाहताय. एका जर आम्ही या ठिकाणी हनुमान चालीसा वाचलं पाहिजे यासाठी आम्ही विनंती केली. आमच्या पुढे अडकला आणि 500 लोकांनी आमच्यावर हल्ला केला. त्या ठिकाणी संजय राऊत म्हणते आमच्या गौऱ्या मशानामध्ये गेलेले आम्हाला 20 फूट गड्ड्यामध्ये टाकू. संजय राऊत गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अनिल परबवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. तेव्हा आम्हाला मान्य आहे या ठिकाणी जबरदस्ती पोलीस करत असाल आणि सरकारच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या दबावामध्ये जर आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीला या ठिकाणी आमचा अन्याय होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्र पाहताय. आम्ही जेलमध्ये गेलो तर जमाना सुद्धा घेणार नाही. या अन्याय सुद्धा लढत राहू. जर आम्हाला बेगुन्हा लोकांना फसवत असेल तर या ठिकाणी आम्ही तेव्हा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलेले दिसतोय. मात्र इकडे राणांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त घडामोडींनी वेग घेतलाय आणि जसं आता वरुण सरदेसाई सांगतायत